सांगली 100 फुटी रोडवरील दिगंबर मेडिकल समोर दुचाकी दिली नसल्याच्या रागातून एका तरुणा चौघांनी मिळून लोखंडी रॉड, काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीचा प्रकार हा सोमवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री 10:30 सुमारास घडला. या प्रकरणी जखमी संदीप पांडुरंग जाधव वयवर्ष 30 राहणार त्रिमूर्ती कॉलनी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रियाज, अफराज, फिरोज, सलीम आणि गणेश लवटे सर्व राहणार वीज केंद्रामागे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संदीप जाधव हा आपल्या कुटुंबियांसह 100 फुटी रोडवरील डीमार्टच्या पाठीमागे असलेल्या त्रिमूर्ती कॉलनीत राहतो. सोमवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री 10:30 सुमारास संदीप हा त्याची मोटरसायकलवरून निघाला होता. दिगंबर मेडिकलजवळ संदीप हा आला असता संशयित चौघांनी त्याला थांबवलं आणि त्याची मोटरसायकल हिसकावून घेत होते. त्यावेळी संदीप यांनी मोटरसायकल देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संशयित चौघांनी शिवीगाळ करत आम्हाला गाडी देतोस का मारू असं म्हणत खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. फिरोज याने काठी घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली तर याच अफराज याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने डोक्यात, पाठीवर आणि गुडघ्यावर मारहाण करत जखमी करून निघून गेले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.